अचानक पाणी आलं आणि सगळं वाहून गेलं. अचानक पाणी आलं, घरात पाणी घुसलं आणि घरात नव्हतं आणि सगळ्या आमच्या वस्तू वाहून गेल्या. आणि हा एक मुलगा होतो, त्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला बाहेर ओढला. आजूबाजूच्या लोकांनी बाहेर ओढला, पाणी घुसलं, त्याची दारं बंद झाली, दारं लॉक झाली आणि मग बाहेर पण पडता येत नव्हतं. मग ह्याला ओढून ताणून सगळ्या शेजारच्या बाजारच्या लोकांनी त्याला बाहेर काढला. कागदपत्र इंजिनिअरची आमच्या आमचं हे घर घेतलेलं, घराची कागदपत्र सगळं, पोरांची डॉक्युमेंट, मुलांची कास्ट सर्टिफिकेट, सगळं सगळं भिजलं, काही आमचं राहिलेलं नाही, सगळं पैसे पण गेले आमचे, पैसे व्हावले. आम्ही सगळ्यांकडनं मदत मागून मुलाला फी भरायला आणली होती, ते पण गेले आमचं सगळं सगळं आमचं काही नाही राहिलं. 3 लाख रुपये होते त्याच्यातले, अर्धे कुठं कुठं सापडले पण ते काय चालणार नाही, ते भिजले सगळं पाण्यामध्ये. इंजिनिअरच्या फीसाठी मध्ये मला आजच्या कालवा फुटीच्या संदर्भात लोकांना मदत आणि पुनर्वसन करण्याकरता निधी आणायचा होता. तो 3 कोटी रुपये राज्य शासनाने आत्ता कालवा फुटीच्या संदर्भामध्ये जे बाधित झाले आहेत त्यांना मान्य केलेले आहेत. पंचनामे झाल्यानंतर ज्याला किती नुकसान झालं त्या प्रमाणात कलेक्टर आणि शासकीय अधिकारी त्यांना त्याचे निधी जो आहे तो अर्पण करतील आणि तो म्हणजे देतील त्यांना मदत म्हणून. त्याच्यामध्ये शिवाय 3 कोटी राज्य शासन आत्ता आमच्या या सर्व बाधित लोकांना देईल. 1 महिन्याचं रेशन आम्ही त्यांना देणार आहोत, ते टप्प्याटप्प्याने देऊ, कारण काहींना घरच नाही आहे आत्ता आणि त्यांची भांडीकुंडी वाहून गेलेली आहे. 1 गॅस सिलेंडरचं मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून काढण्याकरता आत्ता कंपन्या किंवा कायदे प्रोव्हिजन नाही पण CSR माध्यमातून पुणे महापालिकेच्या बरोबर आम्ही काही NGO बोलून तिथे गेलेल्या लोकांची सिलेंडर आणि शेगडी हे देखील देण्याचं मी घोषित करतो. फक्त त्याची यादी आणि कोणाकडे होती याची नीट तपासणी केल्यानंतर घेऊ. म्हणून आज त्यांना रेशन मिळेल, शासनातर्फे 3 कोटी रुपये सर्व बाधितांच्याकरता मिळतील आणि त्यांना गॅस सिलेंडर आणि शेगडी हे देण्याकरता देखील आम्ही प्रयत्न करू. तातडीनं आत्ता दुरुस्ती चालू आहे, मी सगळी माहिती तिथे घेतो आहे. मी आत्ता रात्री देखील तिथे व्हिजिट करणार आहे जिथे काम चालू आहे तिथे, कारण कॅन्टोनमेंटचा पाणी पुरवठा उद्यापासून व्हायला पाहिजे. कारण आज उद्या 3रा दिवस येईल की कॅन्टोनमेंटला पाणी नाही आणि त्यामुळे ती अडचण होईल आणि ती देखील होता कामा नये. तसंच खरीप हंगामाचं जे शेवटचं आवर्तन आहे ते
पाण्याचे तलाव भरून झाले, पण शेती करता जे पाणी आहे ते देखील मिळालं पाहिजे, नाही तर शेवटचं पाणी नाही मिळालं कारण पाऊस परतीचा अजून आला नाही आहे, तर पिकं देखील जळून जातील. म्हणजे एकीकडे या सगळ्या शेतकऱ्यांची आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती आम्ही घेतो आहोत, दुसरीकडे कॅन्टोनमेंटचा पाणी पुरवठा आणि तिसरीकडे फुटलेला पॅनल आणि त्याची दुरुस्ती, असे चारही कामांवरती आम्ही नजर ठेवून आहोत. आज माझे सगळे नगरसेवक सगळ्या पक्षाचे असतील, भारतीय जनता पार्टीचे स्वतः महापौर आमदार आज मंत्री येऊन गेले आणि मी स्वतः या कामावरती देखरेख करतो, सगळी माहिती घेतो